आहेत ते गांधी बरे कष्टाचा आणि घामाचा पैसा तो आम्ही आमच्या पद्धतीनं लक्ष्मी म्हणून सांभाळू तुमच्यासारखा भ्रष्टाचार आणि गोरगरिबांच्या मुंड्या मोडून केजरीवाल साहेब लक्ष्मी नकोय आणि मताची भीक मागण्यासाठी तुम्हाला जर महापुरुष पुरत नाहीत तुम्हाला जर देव पुरत नसतील तर राजकारण सोडा सध्या प्रश्न नोटाचा नाही पोटाचा चाललाय नोटाचा राहू द्या बाजूला पहिल्या लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटवा हो तरुण बेरोजगार आहेत महागाईनं अख्खी जनता उद्ध्वस्त आहे दिवाळीमध्ये तुम्ही शंभर रुपयात तो शिदा देणार होते अजून मिळाला नाही काय महाराष्ट्रामध्ये नोटांवर चर्चा सुरू आहे नोटावर गांधीजीसोबत लक्ष्मीचा फोटो छापायचा की गणपतीचा केजरीवाल राजकारण करतात आर एस एसची बी टीम आहे भाजपची दलाली करण्यासाठी आणि कदाचित संघाचा अजेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी अरविंद केजरीवाल प्रयत्न करत असतील परंतु बरोबर टायमिंग साधून आर एस एसचेच काही भाजपमधले नेते मग ते राम कदमसाहेब असतील किंवा नितेश राणेसाहेब असतील आता ते सुद्धा म्हणतात आणि काँग्रेससुद्धा असेल की सावरकरांचा फोटो लावा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो घटनात्मकरित्या आणि महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता म्हणून कुठल्याही चलनी नोटावर ते लावलेच पाहिजे परंतु सावरकरांचा ना आणि इतरांचा त्या डुप्लिकेट नोटावर सुद्धा लावायला लोक परवानगी देणार नाहीत पण त्याच्या पुढे जाऊन नितेश राणेसाहेब किंवा राम साहेब भाजपच्या सगळ्या नेत्यांना किंवा के केजरीवाल साहेब सध्या प्रश्न नोटाचा नाही पोटाचा चालला आहे नोटाचा राहू द्या बाजूला पहिल्या लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटवा हो तरुण बेरोजगार आहेत महागाई ना की जनता उद्ध्वस्त आहे दिवाळीमध्ये तुम्ही शंभर रुपयात तो शिदा देणार होते अजून मिळाला नाही एका दुसरी वस्तू तीही मिळाली तर मिळाली कारण शेकडो लोकांच्या रांग आहेत तुमच्या भूलतापांना जनता बळी पडते तुम्ही मात्र दिवाळी खाऊन मस्तवाल झाला अजून लोकांच्या घरामध्ये चूलसुद्धा सुद्धा पेटलेली नाही तुमचं गॅस सिलेंडर आहे ओ मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या नेत्यांनो आणि वाचाळवीरांनो नोटा राहू द्या बाजूला पहिलं पोटाचा तर प्रश्न सोडवा ओ घाण्याट राजकारणाची काहीतरी सीमा असते संभाजी ब्रिगेड असेल किंवा कुठलीही सामाजिक राजकीय संघटना असेल विचारधारा असेल जिवंत विचारांची माणसं असतील ते सांगतात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्व सामान्य माणूस आमची बेरोजगार तरुण पोरं पुरी त्यांचे प्रश्न आवासून बसलेत आणि तुम्ही मात्र सगळ्यांना दिशाभूल करायची म्हणून तुम्ही काही देऊ शकत नाहीत शंभर रुपयाचा शिदा देऊ शकत नाहीत तुम्ही नोटांवर कधी महापुरुष छापणार आणि लक्षात घ्या भाजपच्या सगळ्या नेत्यांनो धर्मनिरपेक्ष भारत आहे गणपती असेल किंवा लक्ष्मी असेल हिंदू धर्माचं प्रतीक एका धर्माचं असू शकत नाही दिनदर्शिकेचं कॅलेंडर घ्या सगळ्या धर्माच्या सगळ्या सुट्ट्या सगळे गुन्ह्या गोविंदांनी खातात तिथं धर्म आडवा येत नाही मग नोटांवर कशाला पाहिजे आहेत ते गांधी बरेच कष्टाचा आणि घामाचा पैसा तो आम्ही आमच्या पद्धतीनं लक्ष्मी म्हणून सांभाळू तुमच्यासारखा भ्रष्टाचार आणि गोरगरिबांच्या मुंड्या मोडून केजरीवाल साहेब लक्ष्मी नकोय आणि मताची भीक मागण्यासाठी तुम्हाला जर महापुरुष पुरत नाहीत तुम्हाला जर देव पुरत नसतील तर राजकारण सोडा कारण पंजाबमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरन शहीद आजम भगतसिंग पाहिजे होते तुम्ही ते चालवले मग गुजरातमध्ये पण चालवा ना का तिथं हिंदुत्ववाद्यांचे पुरस्कर्ते मग मोदी साहेबांचं राज्य आहे म्हणून लगेच धर्माचं पिल्लू वा लक्षात घ्या धर्माची आणि दारू आणि जातीची नशा वाईटच असते पिऊ नका नाहीतर तोंड भाजेल नोटा सोडा पोटाचा प्रश्न मिटवा